आयवा जेल साठी हनुमानजी शिसवे यांच्याकडून देखील 300 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि कटआउट आहेत 40 कटआउट आहेत आणि त्याला डायरेक्ट हिट झालं तर 301 रुपयांचं पारितोषिक. आणि येतोय हा वाईड बॉल हॅरी सरांसाठी 301 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, नक्कीच भगवे झेंडे डौलाने फडकतायत या मैदानावरती. डायरेक्ट हिट झालं तर 301 रुपयांचं पारितोषिक. तर नक्की सुवर्ण संधी आहे केजी स्पोर्ट्स रायते संघ जर चॅम्पियन झाला तर माधुरीताई वालिंबे मॅडम यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. ये सामना सुरू आहे मेगा फायनल. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो, वाईड बॉल, खराब गोलंदाजी उदयच्या माध्यमातून. संघनायक आहे साई श्रद्धा, गुरवली या टीमचा. भगवा चषक आपटीकर ही स्पर्धा आपण पाहतोय. यशस्वी आयोजन या स्पर्धेचं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. मिस टाइमिंग स्ट्रोक आहे, जेलची शक्यता असेल. सॉफ्ट डिसमिसल, कट एंड बॉल, फलंदाज बाद लागतोय पहिला मोठा धक्का केजी स्पोर्ट्स रायते टीमला. कल्पेश सुरोशी बॅक टू द पवेलियन. सो मच आपल्या व्यासपीठावरती मधुकरजी राणे साहेब उपस्थित आहेत, जे सरपंच आहेत. आणि त्यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन्ही संघांनी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी. रोशन सुरोशी यांच्याकडून देखील 200 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय या मॅच मध्ये. दोन्ही संघांवरती ही सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांना. न्यू बॅट्समन येतोय तेजस. तेजस सुरोशी येतोय. तेजस सुरोशी आणि तेजस वरकुटे ही जोडी आहे. राऊंड विकेट, फुल टॉस, बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत गोलंदाज उदयने. संदेशजी मोहिते यांच्याकडून 2121 रुपयांचं पारितोषिक आहे. जर या चेंडूवरती विकेट मिळवली तर मधुकरजी राणे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोल्डन मॅन आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत संदेश मोहिते साहेब. आज बँका बंद आहेत परंतु एटीएम सुरू आहेत. यावेळी हॅट्रिकची संधी होती. गॅप शॉट सिलेक्शन, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. वाईडिश लॉंग ऑफला चांगला क्षेत्ररक्षण. मिळते एकच धावे चेंडूवरती. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती. भगवा चषक आपटीकर ही स्पर्धा आपण पाहतोय. याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. शॉर्ट अम बोल करण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये खेळत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळते एकच धावे चेंडूवरती. अप्रतिम फेकी गॅदर करू शकला नाहीये. विकेट कीपर होते.
मंगेश होते मिळतात दोन धावा धावसंख्या दोन ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल पांच धावा धावफलकावरती आहेत एक चेंडू शिल्लक उदयने इम्प्रेस केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये गतवर्षी संघ होता चौथ्या क्रमांकाचा मानकरी परंतु या वर्षी इरादे थोडेसे वेगळे आहेत ज्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न असेल आणि थेट अंतिम फेरी गाठली साई श्रद्धा गुरवली या टीमने लाईन खूप चांगली आहे पाहावं लागेल आणि येतोय हा व्हाईट बॉल व्हाईट बॉल येतोय अनोखी शैली हॅरी सरांची धावसंख्या धावफलकावरती सहा धावा हिरामन खरकर मॅन्ट्रोम कांबा कल्याण चेक नामांकित पंच गतवर्षी बेस्ट बॉलर हे पारितोषिक मिळवलं होतं उदयने या स्पर्धेमधील सबमरीन डिलिव्हरी पूर्णपणे बीट केलं बॅटच्या आतली कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतो आहे शॉर्ट फाईन लेगला आणि यस फलंदाज झालाय बाद लागतोय अजून एक धक्का पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती केजी स्पोर्ट्स राहते या टीमची तीन बाद सात वळी आपण व्यासपीठावरती माजी सरपंच तसेच वाहतूक सेना अध्यक्ष अंबरनाथ तालुका आदरणीय मधुकरजी राणे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया महेंद्र शेठ म्हसकर साहेबांचे शुभ हस्ते आपण मधुकरजी राणे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया मधुकरजी राणे यांच्याकडून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत त्यांचं देखील मनापासून आभार ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी ज्या दानशूरदात्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व दानशूरदात्यांचं आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार व्हाईट बॉल येतोय खराब गोलंदाजी सुरुवात खराब केली आहे साई श्रद्धा गुरवली या टीमने धावसंख्या धावफलकावरती आहेत आठ गोलंदाज आहे विवेक अंतिम सामना सुरू आहे मेगा फायनल ग्रँड फिनाले केजी स्पोर्ट्स राहते विपक्ष साई श्रद्धा गुरवली या दोन टीम मध्ये बॅटची काढा जेलची शक्यता असेल फलंदाज झालाय बाद तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय रायते टीमची ज्या रायते संघाने आज सर्व सामने एकतर्फी जिंकले होते तोच रायते संघ थोडासा का होईना बॅकफूट वरती आहे सो मच सन्मान करूया आपण ठाणे जिल्हा समन्वयक आणि आदित्य ऍग्रो फार्मचे सर्वे सर्व आदरणीय संतोष दादा सुरोशी साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती फुल टॉच चेंडू आहे ऑनसाइडला टर्न केलाय फ्लिक ऑफ द रीस फ्लिक केलं होतं चेंडूला फक्त दिशा दिली आणि एकदा मिळते या चेंडूवरती धावसंख्या एक ने पुढे सरकेल नऊ धावा धावफलकावरती आहेत थोडस निराश केलंय केजी स्पोर्ट्स राहते या टीमने दोन षटकांचा सामना आहे अंधारोत चाललेला आहे विनंती असेल साई श्रद्धा गुरवली या टीमला सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे बॅट लाईट इम्पॅक्ट आलेला आहे या मॅच मध्ये सलगच्या तीन विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे
किरण शेट दळवी यांच्याकडून ही सुवर्ण संधी गुरवली या टीमला आहे। पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले जाते गुरवली या टीमच्या माध्यमातून। उल्लेखनीय गोलंदाजी आणि फलंदाज झालाय, बाद लागतोय। अजून एक धक्का, वैष्णव बॅक टू द पवेलियन। तमाशात एक चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज हरीश सुरोशीने। धावफलकावरती आहे 16, दोन चेंडू शिल्लक, या सहा धावा टॉनिक चा काम करतील रायते टीम साठी, या सहा धावा संजीवनी चा काम करतील केजी स्पोर्ट्स रायते या टीम साठी। उपयुक्त षटकार लगावलाय हरेश सुरोशीने, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट। लाइन चांगली आहे, लाइन चांगली आहे हे सांगत असताना पंच प्रवीण विशेषर येतोय डॉट बॉल, धाव संख्या स्थिर, धाव फलकावरती 16, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। ही स्पर्धा आपण पाहतो यशस्वी होताना याचसाठी केला होता तस की शेवटचा क्षण गोड व्हावा, आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय भगवा चषक आपटीकर। एक चेंडू शिल्लक, फुल टॉस बिगिट, चुकीला माफी नाहीये, चेंडू जातोय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, शेवट गोड केलाय हरीश सुरोशीने, लगावलाय हा षटकार। आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22-22 23 धावांचं टार्गेट सेट केलंय रायते टीमने साई श्रद्धा गुरवली या टीम समोर। महेंद्र शेठ मस्कर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ असते आपण आदरणीय सन्माननीय अच्युतजी साशे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे। सहाय्यक आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका आदरणीय अच्युतजी साशे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण करूया शुभ सन्मान। वाहुली गावचे समाजसेवक उद्योजक आणि विभाग प्रमुख आदरणीय काजीम सरवले साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करूया आपल्या या व्यासपीठावरती। प्रदीप मस्कर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ असते आपण हा सन्मान करायचा आहे। काजीम सरवले साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, विभाग प्रमुख आणि वाहुली या गावचे समाजसेवक उद्योजक।
सो मच साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। गोरक्षनाथ बांधणे साहेब देखील उपस्थित आहेत। हॅलो 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 चेक थोडासा आवाज द्या। हॅलो 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 थँक्यू। गोरक्षनाथ बांधणे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। गोरक्षनाथ बांधणे साहेब उपस्थित आहेत। तालुका अध्यक्ष ग्राहक संरक्षण रवींद्र मस्कर साहेबांचे शुभ हस्ते, रवींद्र मस्कर यांचे शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। गोरक्षनाथ बांधणे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। लक्ष आहे किरण शेठ दळवी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे। अपील झालं फार स्ट्रॉंगली। सो या मिनिटात एकंदरीत 2 runs इट इज फ्रॉम बॅट पंच कन्फर्म करतायत। या 2 धावा बॅट मधून आणि धावसंख्या दाफल गर्दी या 2 पोचते पुढे 3 आकड्यावर। प्रेक्षकांची तुफान अलोट गर्दी मैदानाच्या 4 बाजूला तुम्ही पाहू शकता। अगदी प्रेक्षकांनी खचाखच भरलेली ही स्वर्गीय अशोक दलाल क्रीडांगण नगरी। जेलसाठी 301 रुपयाचा कॅश प्राइज। हनुमानजी शिशु यांच्या माध्यमातून कटआउट जर हिट केला तर 301 रुपयाचं शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, सरप्राइज बाउंस होता, पुल करण्याचा प्रयत्न। पहिली धाव मिळते वेगानं, मिळेल ती फक्त 1 धाव आणि या धावसंख्येनं टीमची टोटल पोहोचते पुढे 3-4 आकड्यावर। अजून 19 ची आवश्यकता मॅच मध्ये। चेंडूशीला काय 9 काय जबरदस्त पलटवार केला, स्पेशली 2 षटकार जे अंतिम षटकात आले त्यांना मॅचचं चित्र पूर्णपणे पालटलंय। परंतु क्षमता आहे, गुणवत्ता आहे, कॅपॅसिटी आहे महेंद्र आणि त्याचबरोबर मंगेशकडे। फक्त आपल्या खेळाला गुणवत्तेला त्यांना न्याय या मेगा फायनल मध्ये द्यावा लागेल। आक्रमण केलंय समोरच्या दिशेनं, बॉल भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, संघर्षाचा होतो शंखनाद, हा येतो A1 क्वालिटीचा आयसा ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार। धावसंख्या दा फलकावरती 10 आकड्यावर, 10 on board अंबी किसी से कम नहीं। शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय मिसटायमिंग, परंतु फिल्डरच्या डोक्यावरून लॉन्ग लेगला चेस फार मोठी आहे। चांगला प्रयत्न फिल्डरचा, बाउंड्री लाईनच्या नजदीक अगदी बॉल अडवले तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी मिळतायत 2। या 2 धावा ऍड होत आहेत साई श्रद्धा गुरवली टीमच्या खात्यात आणि 2 धावेनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित होती ती आतापर्यंत 12 या आकड्यावर। 5 बॉल टाकलेत मयुरेशनं, रन त्याने कर्ज केलेले आहेत 11 धावेची अजून आवश्यकता। 7 बॉल मध्ये साई श्रद्धा गुरवली क्रिकेट संघाला। फुल लेंथ होता ड्राइव्ह करतात, बोलस बॅक ड्राइव्ह, थ्रो देण्याचा अजिबात प्रयत्न होत नाही कारण बॅकअप नव्हतं। ओव्हर थ्रोची शक्यता देखील नाकारता आली नसते। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, षटक पहिले समाप्त झालं, धावा दाफल करती 12, अंतिम 6 चेंडू या स्पर्धेचे, अंतिमच अखेरचं षटक या स्पर्धेचं आणि जेथे चॅम्पियन होण्यासाठी 11 धावेची आता आवश्यकता आहे साई श्रद्धा गुरवली क्रिकेट संघाला। या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। रुपेशजी बेरले या मान्यवरांच्या शुभ हस्ते। फिल्डिंग लगेच सेट करा, केजी स्पोर्ट्स रायते, टीम मीटिंग नकोय, ऑफिशियल्स लगेच सूचना द्या प्लेयर्सला, फिल्डिंग लगेच सेट करा। 6 चेंडू 11 धावेची आवश्यकता, पहिल्या षटकात 12 बनवल्या। सन्मान आपण करत आहोत मधुकरजी वाळिंबे साहेबांचा जे ऍडव्होकेट आहेत आणि त्यांचा सन्मान होतोय। रुपेशजी बेरले यांच्या शुभ हस्ते। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विकासजी एलक उद्योगपती वसत यांचा देखील शुभ सन्मान आपण करत आहोत। वसंतजी शिशवे या मान्यवरांच्या शुभ असते। फार मोठ्या संख्येनं मान्यवरांचं प्रचंड प्रेम, भरभरून प्रतिसाद, त्यांचं समर्थन क्रीडा स्पर्धेला नेहमीच लाभतं। अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली ही स्वप्नवत क्रीडा स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत। टेनिस क्रिकेट बॉलचा महाकुंभ मेला, क्रिकेटची जत्रा
क्रिकेटचा हा दर्दी क्रीडा महोत्सव पाहताय तुम्ही दुसऱ्या पर्वातले यशस्वी आयोजन भगवा चषक आपटीकर या क्रीडा स्पर्धेचं कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न ही क्रीडा स्पर्धा चार दिवसांमध्ये एकंदरीत 32 टीम ग्रामीणच्या तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळाला. सहा चेंडू 11 ची आवश्यकता आहे. चला लगेचच फिल्डिंग सेट करा. केजी स्पोर्ट्स रायते आणि एक सूचना आहे मॅनेजमेंट कमिटी कडून फायनल कुठलाही संघ जिंको स्टंप्स कोणी कलेक्ट करू नका. निर्णायक लढत सहा चेंडू 11 धावा. पहिला बॉल स्लोवर वन मिस टायमिंग. प्रयत्न प्रयत्न फसला विकेट कीपरचा कॅच ड्रॉप. कमरेवरती चार चार खेळाडू सध्या मैदानामध्ये हात देऊन उभे आहेत. ते थोडेसे नाखुश आहेत, नाराज आहेत, निराश आहेत, कारण नेस्ट्यांच्या पाठीमागे विकेट कीपर न त्या ठिकाणी सोडलाय हा सोपा झेल. एक धाव साई श्रद्धा गुरवली टीमच्या खात्यात. थर्ड अंपायर ची डिमांड करण्यात आली आहे. यस थर्ड अंपायर शाइन सर लगेचच पोहोचा. आपण गोलंदाजाची जी शैली आहे त्या शैलीच्या विरोधात आक्षेप घेतलाय. थ्रो गोलंदाजीसाठी निर्णय सोपवलाय तो तिसऱ्या पंचांकडे. प्रत्येक बॉल चेक होईल आपल्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये लाईव्ह टीमच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू यानंतरचा चेक केला जाईल हरेशचा. ज्याच्या विरोधात आक्षेप घेतलाय ते म्हणजेच टीम साई श्रद्धा गुरवलीने. एक धाव धावफलकावरती टीमची टोटल 13. पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये आता रन्स त्या ठिकाणी जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी करायचे आहेत. साई श्रद्धा गुरवलीला 10. खास करून आम्ही पारितोषिक आपल्याला लाभला स्वर्गीय नारायण पावशे कांबा यांच्या स्मृती प्रित्यर्थ जे माजी सरपंच होते त्यांच्या स्मरणार्थ वैभव शेठ पावशे यांच्या वतीनं त्या मान्यवरांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. पाच बॉल आवश्यकता 10 रनची. मिस टायमिंग. झेलची संधी नाकार देत नाही. एक कॉटन बॉल झेल इथे पकडलाय. फलंदाज होते बाद महत्वाचा मोठा आदरा मोठा धक्का बसलाय साई श्रद्धा गुरवलीला. फलंदाज होते बाद लागतोय हा पहिला धक्का. पहिलं सुयश मिळतंय केजी स्पोर्ट्स रायतेला. 13 धक्का बसलाय हा पहिला आणि मैदानामध्ये न्यू बॅटर पोचला ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो उदय सध्या पोचलाय मैदानामध्ये मिडल ऑर्डरला टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर. चार बॉल आणि चार बॉल मध्ये रन्स त्या ठिकाणी हवेत 10. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही टीमला आहे समान संधी. चार बॉल 10 धावीची आवश्यकता. उदयच्या हातात बॅट नाही तर गावाचं भवितव्य आहे. सामन्याचा निकाल आहे. स्वीप करते दोन साइडला चांगला फटका लॉंग लेगला. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रखून में उबाल जब तक जवानी है अरे तेरी सी अंदाज की. एक कल्याण नगरी दिवानी आणि ठोकलाय मैदानामध्ये मोक्याच्या क्षणाला. टीमचा कॅप्टन उदय दलवीन हा दमदार चौकार. A1 क्वालिटीची स्पर्धा तुम्ही पाहतायत. चार धावा येत आहेत लॉंग लेगला आणि चार धावेनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित होते ती 17. 17 खतरा सध्या मंडरावतोय दोन्ही टीम वरती. 3 बॉल अजूनही 6 धावेची आवश्यकता. एक मोठा स्ट्रोक हवाय साई श्रद्धा गुरवलीला. मोठा उलटफेर होईल का या मैदानावरती या क्रीडांगणावरती. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावण्याचा त्या संघाचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल का. 3 बॉल 6 ची आवश्यकता. 18 धावा धावफलकावर. आपण विकेट किपरच्या बाजूला कारण सामना निर्णायक आहे महत्वपूर्ण लढत आहे आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे. कुठल्या पद्धतीचा गाळबोट या स्पर्धेला लागता का म्हणे यासाठी आमचे आयोजन समिती देखील कटिबद्ध आहे सज्ज. चार दिवसाची त्यांनी घेतलेली फाट मेहनत तुम्ही पाहताय
आणि त्यांच्या सत्यातून संकल्पनेतून स्वप्नातून साकारलेले ही क्रीडा स्पर्धा भगवा चषक आपटीकर 2023 पर्व दुसरं एक धावाले एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती 18-3 बॉल आणि 3 बॉल मध्ये चॅम्पियन होण्यासाठी साई श्रद्धा गुरुली टीमला आवश्यकता आहे ती 5 धावेची। फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवायचा होता, जमलं नाही, टायमिंग जुळलं नाही आणि इट्स आउट। उदय नॉसलाकरला होत आहेत रन आउट आणि ह्या दाखतोय धक्का दुसरा टीम साई श्रद्धा गुरवलीला। फलंदाज धावबाद थँक्यू। 3 बॉल 5 बॅट्समन झाला धावबाद उदय आणि मॅच मध्ये इक्वेशन आता बॅलन्स राहिलंय 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये कंपल्सरी चेस या रूल नुसार रन त्या ठिकाणी कंप्लीट करायचे या स्पर्धेचा जेतेपदाचा मानकर होण्यासाठी साई श्रद्धा गुरुली क्रिकेट संघाला 5। या बॉल मध्ये जर विकेट आली तरी देखील 1000 रुपये आणि या बॉल वरती षटकार लगोला बॅट्समन तरी देखील 1000 रुपये आणि पारितोषिक लावलं जाते सन्माननीय मान्यवर मधुकरजी राणे माजी सरपंच या मान्यवरांच्या माध्यमातून। 2 बॉल 5 धावेची आवश्यकता, सामना अजूनही संपलेला नाहीये। या घायल तो हरेक परिंदा आहे लेकिन जो फिर से उठ सका वही जिंदा आहे। 2 बॉल 5 बॅटची एज आहे, थर्ड बॅनला पकडला गेलाय जेल, 1 मोर विकेट डाऊन, अजून एक धक्का बसतोय, मोठा आदरा मोठा अडसरा दूर केलाय हरेशन फलंदाज बाद 1 मोर विकेट। ते म्हणजेच टीम केजी स्पोर्ट्स रायते 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आवश्यकता आहे 5 धावेची। इतिहास रचावा लागेल, गोल्डन षटकार ठोकावा लागेल, कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा। सो 1 बॉल मध्ये 5 धावा करायच्या तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारावा लागेल आणि न्यू बॅटर कंडिशन क्रुशल आहे, दबाव आणि दडपणात्मक परिस्थिती आहे अशा स्थितीला पोहोचला आहे रोहित खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला। विकेट आली किंवा षटकार आला तरी देखील 1000 रुपयाचा कॅच प्राइज सन्मान्य मान्यवर मधुकरजी राणे माजी सरपंच या मान्यवरांच्या शुभ हस्ते। 1 बॉल 5 आवश्यकता, कंपल्सरी चेस। सो या मॅच मध्ये आता हवा आहे गोल्डन षटकार साई श्रद्धा गुरवली क्रिकेट संघाला। पहिलं षटक 12 धावेचा 6 चेंडू 11 धावा शेष होत्या, 1 बॉल 5 फटका इथे फसलाय, गोलंदाज हसलाय, फलंदाज रुसलाय आणि मॅच मध्ये विन झाली टीम त्या ठिकाणी केजी स्पोर्ट्स रायते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन। वेल प्ले बॉज अँड टफ अँड हार्ड लक साई श्रद्धा गुरवली, ओ टू यू ब्रास बँड।